श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ। आता आधी सगळ्यात आधी नमस्कार सगळ्यांना। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। आता हे बघून थोडीशी आयडिया तुम्हाला आली असेल की मी आज काय दाखवणार आहे। अगदी घरच्या घरी होळी कशी करायची ते मी तुम्हाला दाखवणार आहे। त्यासाठी मी काय केलेलं आहे, एक परात आहे आपली, ती पालथी घालून घेतली आहे, त्याच्याकडेला छान अशी रांगोळी काढली आहे आणि त्यावर जो माझ्या वापरात नाही आहे तो तवा ठेवून घेतलेला आहे। कारण आपल्याला घरगुती करायची म्हणजे असं काहीतरी डोकं लढवावंच लागणार आहे। आणि पहिल्यांदा सगळ्यात हळदी कुंकू ह्याच्यावर वाहून घेते रांगोळीवर। त्यानंतर शेजारी एक असा चौक काढायचा असतो, तो मी काढून दाखवते तुम्हाला। साधा असा चौक एक काढायचा असतो, त्याची पण पूजा आपल्याला करायची असते। एक चौकोन आणि त्याच्यावर अशी शंकरपाळी, त्याला चौक म्हणतात, आणि मध्ये स्वस्तिक चिन्ह, हे एक आपल्याला चौक काढून घ्यायचं आहे। आणि त्याला पण हळद कुंकू वाहून घ्यायचं आहे। आता हे झालं की आपल्याला सगळ्यात आधी दिवा लावून घ्यायचा आहे। दिव्याचं महत्त्व प्रत्येक पूजेत मी सांगते की सगळ्यात आधी दिवा लावून घ्यायचा म्हणजे आपली पूजा सुरुवात होते। दिव्याला छोटंसं एक आसन आहे माझ्याकडं, ते मी इथं ठेवून घेते आणि दिवा प्रज्वलित करते। तर बघा, दिवा लावून झाला आहे आपला होळीच्या दिशेला। त्याला हळदी कुंकू लावून घ्यायचा आहे दिव्याला। दिव्याची पूजा करून घ्यायची आहे आणि एक फूल वाहून घ्यायचं आहे। हे बघा, एक फूल वाहून आपण दिव्याला घेतलेलं आहे। आता या होळीच्या आसनाची पूजा आपल्याला करायची आहे। आता आपल्यासाठी होळीचं आसन म्हणजे तवा आहे, त्यालाही मी हळद कुंकू लावून घेतलेलं आहे। अक्षता, दिव्यालाही अक्षता, ह्यालाही अक्षता, आणि एक फूल वाहून घ्यायचं आहे। म्हणजे आपल्या या आसनाची, म्हणजे ज्या जागी, आता हे माझं आसन आहे, तुम्ही ज्या जागी होळी पेटवणार आहात तिथे तुम्हाला फक्त हे आसनाची पूजा करून घ्यायची, म्हणजे सारवून, खरं तर यांना शेणानं सारवून घ्यायचं असतं आणि मग त्या ठिकाणी पूजा करायची असती। पण आता हे या घरामध्ये शक्य नाही आहे की मी तुम्हाला दाखवीन। मी जर माझ्या जुन्या घरात असते तर तेही दाखवलं असतं, पण काही इलाज नाही आहे। आता मला प्रत्येक जण आहे ना शेणकूट म्हणजे काय असं विचारतात, आता ह्याला प्रत्येक ठिकाणी वेगळं नाव आहे। शेणाच्या गौरी, शेणाच्या कंडे, तसे आमच्या इथे म्हणजे सातारा भागात मी राहत होते लहानपणापासून, तिथे ह्याला शेणकूट म्हणतात। हे गाईच्या शेणाचे पूजा भांडारचे जे दुकानं असतात ना त्यामध्ये सहज उपलब्ध असतात असे हे शेणाचे कंडे आहेत। तो सगळ्यात आधी मी इथे एक खाली ठेवून घेणार आहे आणि त्यानंतर त्याची पण आपल्याला ओलं कुंकू लावायचं। हे बघा, ओलं कुंकू, हळद ओली करायची आणि त्याची पण पूजा करून घ्यायची। अशा दोन, आणि अक्षता, अशा दोन ठेवून घेणार आहे मी। ह्याला पण परत हळद कुंकू आणि अक्षता लावून घ्यायचे आहेत। ते झालं की या आहेत समिधा, ह्याला आपण समिधा म्हणतो। यामध्ये कडुलिंब, औदुंबर व म्हणजे पिंपळ अशा वृक्षांच्या या फांद्या असतात, त्यामुळे या प्रज्वलित केलेल्या म्हणजे पेटवलेल्या खूप चांगल्या असतात। तुम्ही अजिबात वखारीतून वगैरे लाकडं आणू नका, जेणेकरून आपल्या झाडांना काही इजा पोचणार नाही। म्हणून नेहमी अशा समिधा आणून घरच्या घरी जर होळी करणार असाल तर अशीच करा। आता या ठिकाणी मी हे मांडून घेते असं, आणि तव्यामुळं हे सोपं पडतं आहे मला। तुम्ही काय आयडिया आहे तुमची, तुम्ही अजून काय वापरू शकता ते बघा। मला तर हे खूप सोपं वाटलं, मला आत्ताच वाटलं की अशी आयडिया करावी आणि मी ती केली। आता हे असं उभं करून घेऊयात। बघा, ही अशी होळी आपली उभी राहिलेली आहे। आता मध्ये मध्ये आपण जे काही हवं ते घालू शकतो। आणि ही घरगुती होळी तुम्ही मोठ्या पद्धतीने जर पेटवलीत तर तुम्हाला ह्याच्यामध्ये सगळे उपाय, म्हणजे नारळ वगैरे पण घालता येईल। आणि ही जी होळी आहे ती नेहमी घरात जेंट्स असेल तर जेंट्सकडनंच प्रज्वलित करून घ्यायची, स्त्रियांनी करू नये। आता याची कारणं म्हणाल तर अनेक आहेत, पण शक्यतो होळी पेटवण्याचं काम असेल तुमच्याकडे उपलब्ध घरात
पुरुष तर पुरुषाकडनंच करून घ्या, नसेल तर नाईलाज असतो तुम्ही करू शकता, नाही असं काही नाही आहे. आता ही होळी आपली मांडून झाली आहे, आता याची पूजा करून घ्यायची आहे. त्यासाठी आपल्याला हळद कुंकू, होळी मातेला हळद कुंकू वाहून घ्यायचं आहे, थोड्याशा अक्षता वाहून घ्यायच्या आहेत आणि थोडंसं पाणी, त्यानंतर दूध, दूध झाल्यानंतर ओवाळून घ्यायचं तिला. ओवाळून घेतल्यानंतर तुम्ही धूप लावू शकता. माझा दिवा तापल्यामुळे मी ओवाळलं नाही आत्ता, दिवा खूप प्रचंड तापलाय, मी धूप ओवाळून घेते. आता यातच जे मी तुम्हाला उपाय सांगितलेत, बघा बाहेरच्या होळीत जाऊन आपल्याला ते उपाय करता येतीलच असं नाही, त्यामुळं मी जे काही उपाय सांगितलेत, पापड शेकणं, पोळी शेकणं, हे तुम्ही घरातल्या घरात अशा होळीवर नक्की करू शकता. त्यामुळं घरी होळी पेटवण्याचा हा फायदा आहे आणि घरात तुम्हाला घरच्या घरी होळी केल्यामुळे जे सुख, समाधान किंवा ह्याच्या अग्नीच्या या धुरामध्ये जी ताकद असते ती घरच्या घरी जी मिळेल ती बाहेरच्या होळीची मिळू शकणार नाही. त्यामुळं प्रयत्न करा, अशी छोटी का होईना घरी होळी तुम्ही पेटवू शकता. आणि थोडीशी मोठ्या प्रमाणात जर तुम्ही पेटवलीत तर तुम्हाला ह्याच्यामध्ये नारळ पण सोडता येईल, नारळ पण होळीमध्ये. आणि जरी नाही घरी तुम्ही नारळ त्याच्यामध्ये सोडलात, तरी जी मोठी होळी असती तिथं जाऊन तुम्ही नक्की आणि नक्की ते करायला विसरू नका. म्हणजे नारळ किंवा जे मी मोठे उपाय सांगितलेत ते करायला विसरू नका. आता ना धूप दाखवून घेतलेलं आहे मी, हे बघा. आता त्याच्यात थोडासा कापूर घातलेला आहे आणि आपल्याला आता होळी पेटवून घ्यायची आहे. त्यासाठी थोडंसं आधी तूप घालते मी. हे चांगलं तूप आहे बघा, हेच आपल्याला घालून घ्यायचं आहे. आणि आता होळी घरातल्या पुरुष माणसाकडून आपल्याला प्रज्वलित करून घ्यायची आहे. ही आपोआपच थोड्या वेळाने चांगली अशी मोठी पेटेल, तुम्ही बघू शकता. आणि यानंतर तुम्हाला होळीला नमस्कार करायचा आहे, होळीला कापूर ओवाळून घ्यायचं आहे आणि होळीला तुम्हाला 4 किंवा 7 प्रदक्षिणा घालून घ्यायच्या आहेत. हे पण विसरू नका, ते महत्त्वाचं आहे. प्रदक्षिणा घाला, परत नैवेद्य दाखवा. आता त्या दिवशी आपल्याकडे पुरणपोळीचा नैवेद्य असतो, मी आत्ता दूध साखरेचा नैवेद्य घेतलेला आहे तर तो मी दाखवून घेते. आणि कापूर ओवाळून घेते. आता जे मी तुम्हाला सांगितलंय की मोहरी वगैरे, तर मी एक छोटासा उपाय म्हणून तुम्हाला करून दाखवते की मी फक्त यामध्ये मोहरी टाकते आणि माझ्या मनात जी प्रार्थना आहे ती बोलून टाकते की सगळ्या वाईट शक्ती जळू दे, सगळ्या वाईटाचा अंत होऊन चांगल्याचा जय होऊ दे, सगळ्या लोकांची सगळी दुःख जळून जाऊ दे आजच्या दिवशी आणि सगळ्यांच्या आयुष्यात सुख, समृद्धी, भरभराट हे सर्व काही येऊ दे. आता ही जी होळी आहे ती हळूहळू सगळा शेणकूट किंवा इकडचं जे आहे ते पेट घेईल आणि छान अशी पेटेल आणि खूप बरं वाटतं. ज्यावेळेस आपण घरामध्ये असं काहीतरी करतो, अगदी छोटीशी पूजा मला तुम्हाला दाखवायची होती, याच्यात जास्त काहीही मी दाखवलेलं नाही जे तुम्हाला आणावं लागेल. फक्त हे शेणाचे कंडे आणि या समिधा बाजारामध्ये ज्या पूजा भांडारचं दुकान असतं तिथं अगदी आणि अगदी सहज उपलब्ध असतात, त्यामुळं तुम्ही आणू शकता. आणि काय लागेल तुम्हाला, पान सुपारी विडा, आता तोही मी आणलेला आहे. ॲक्च्युली पान सुपारी हे जे आहे, फक्त आत्ता माझ्याकडे सुपारी नाही, मला आत्ता मिळाली त्यामुळे मी हे तसंच ठेवलेलं आहे. हे करण्याच्या आधी गणपतीची आणि कुलदेवीची पूजा करून घ्यायला विसरू नका. आणि त्यानंतर जर तुम्ही घरात होळी लावलीत ना तर ह्याचा जो धूर आहे थोडंसं शेणकूट काढून घ्यायचं, आधी तुकडे करून टाकलेत तरी चालेल. आणि हे जे शेणकूट आहे ते सगळ्या घरात देवांवर, सगळ्या घरातल्या कानाकोपऱ्यात तुम्हाला हा धूर पसरवायचा आहे.
आणि नंतर ह्या ज्या राखेचे प्रयोग मी सांगितलेले आहेत, गेले 4-5 दिवस आपले व्हिडिओ येत आहेत, त्याच्यानुसार ह्याची राख तुम्हाला वापरायची आहे, प्रत्येकाच्या कपाळाला लावायची आहे आणि होळी अशा प्रकारे साजरी करायची आहे. अतिशय शांततेत छान अशी आपली होळी साजरी झालेली आहे आणि असं घरात केलं तर तुम्ही ह्याला 7 प्रदक्षिणा सहज घालू शकता. आणि नक्की घाला, प्रदक्षिणा घालण्याचा आपलाच एक वेगळा एक लाभ असतो आणि त्या लाभापासून वंचित राहू नका. नक्की नक्की अशा प्रकारे होळी साजरी करा. व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. पुन्हा एकदा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत आणि नवीन विषयासोबत. तोपर्यंत सगळ्यांना माझा नमस्कार. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. होळीला नंतर अशी सजावट करू शकता. मी एक फूल मगाशी वाहून घेतलेलं होतं, अशी तुम्हाला हवी असेल तर अजून काही पण तुम्ही करू शकता. पण माझ्या मते शास्त्र महत्त्वाचं आहे, भक्ती महत्त्वाची आहे, इतकं बास आहे करण्यासाठी. आणि बघा तुम्हाला आवडतो आहे का व्हिडिओ. आवडला तर तुमच्या फॅमिली फ्रेंड्समध्ये सगळ्यांना शेअर करा. नमस्कार.